काशीच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये असं म्हणतात. नरेंद्र मोदींनी विरोधी पक्ष हे सगळे भ्रष्ट असल्याचा काल पुन्हा एकदा आरोप केला. हा आरोप करताना नवी दिल्लीत झालेल्या NDA बैठकीमध्ये हा आरोप करताना मोदींच्या शेजारी उभे होते ते सिंचन घोटाळ्यातले मुख्य आरोपी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्यांच्याजवळ एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांचीसुद्धा त्यांच्याजवळच्यांची चौकशी झालेली होती, आणि अण्णाद्रमुकचे माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते, त्यांच्या सरकारवर झाले होते, शिवाय जितीनराम मांझी जे मुख्यमंत्री बिहारचे अल्पकाळ होते त्या काळात त्यांच्यावरती काही आरोप झाले होते भ्रष्टाचाराचे, आणि शिवाय साठेबाजांना त्यांनी संरक्षण आणि प्रोत्साहन दिल्याचासुद्धा गंभीर आरोप झाला होता. अशावेळी मोदीजींनी विरोधकांना फक्त टार्गेट करणं हे योग्य आहे का? विचार करा.